आपल्यासोबत तरुणांचा लाडका आणि प्रसिद्ध चेहरा असलेले विनायक माळी आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनं की नेमकं त्यांचं या विषयावर मत काय आहे, तर त्यांच्या भावना काय आहेत. नमस्कार, तुमचं महायुतीत स्वागत. आज तुम्ही आंदोलनात सहभागी झाले आहेत, काय भावना आहेत? खूप छान वाटतंय एका लढ्यामध्ये सहभागी होतोय. आणि दिभा पाटील साहेब हे खूप उत्कृष्ट उदाहरण आहेत, एक उत्तम राजकारणी कसा असू शकतो त्यासाठी, आणि इन्स्पिरेशन आहेत आमच्यासाठी. सो आज त्याच एका लढ्यासाठी आलो आहे आणि खूप छान वाटेल. दिभा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव असेल तर, आणि एक आखरीगोळी लोकांमुळेच मी आहे आज इथे. त्यांनी मला एवढं प्रेम केलं, त्याच्यामुळे माझे एवढे व्ह्यूज, एवढे लोक व्हिडिओज बघतात. सो आणि माझं एक कर्तव्य आहे इथे येणं. सो राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आज राज्य सरकारला काय आवाहन कराल? त्यांना आवाहन करणं एवढा मोठा नाहीये, बट मी जस्ट एक, मला खूप छान वाटेल त्यांचं नाव सर इंटरनॅशनल एअरपोर्टला असेल तर, एक छोटा कलाकार म्हणून मला नक्कीच छान वाटेल आणि मी नेहमीच सपोर्ट करेल, एक योगदान देईल. मोठ्या संख्येने युवा वर्ग या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे, त्या युवकांबद्दल काय सांगशील? प्रत्येकामध्ये एक जोश आहे. आज सगळे आग्रहकवी लोक एकत्र झाले आहेत आणि एकत्र होऊन काहीतरी काम करतात जे चांगलं आहे, जे समाजासाठी आहे आणि पुढेही करत राहतील. शेवटचा प्रश्न आहे की तुझ्या स्टाईल मध्ये आंदोलनामध्ये काय तू घोषणा देशील? मी दिले ऑलरेडी, बट येस नक्कीच नाव मिळू दे, हेच बोलेल मी, अजून काय बोलू. धन्यवाद. आता पण विनायक माळी यांच्याशी संवाद साधला आहे. युवा वर्गातला एक प्रसिद्ध चेहरा आहे, युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात त्यांच्याविषयी आकर्षण आहे. तर त्यांचंही मत हेच आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिभा पाटील यांचंच नाव देण्यात यावं. अजूनही अशा अनेक लोकांना आपण या आंदोलनाच्या निमित्ताने भेटणार आहोत, या मशाल मोर्चामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्या भावना काय त्या जाणून घेणार आहोत. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MyMTV लाईक करा, सबस्क्राईब करा. कॅमेरामन सूरज बांगलसह गायत्री श्रीगोंदेकर, दैनिक मुंबई, तरुण भारत, MyMTV. धन्यवाद.